नमस्कार, मी प्रकाश बेलवाडे, गर्जना संघटनेकडून. आपण पाहिलं मागच्या आठवड्याभरामध्ये गोवंडीमध्ये, गोवंडी मांखूर्द भागामध्ये एका 17 वर्षाच्या तरुणाला रस्त्यावरचा शॉर्मा खाल्ल्यामुळे जीव गमवावा लागला. त्याच्या एक आठवडा आधी गोरेगावमध्ये सुद्धा किमान 15 ते 20 जणांना शॉर्मा खाऊनच ॲडमिट व्हावं लागलं हॉस्पिटलमध्ये. शॉर्माच्या दुकानांच्या संबंधी तिथलं रॉ मटेरियल काय, कसं येणार, त्याचं प्रोसेस, ह्या प्रकारची कोणतीही पॉलिसी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज उपलब्ध नाही. त्यामुळे अशा प्रकारची रस्त्यावरची खाद्यपदार्थाची दुकानं ठेले चालू नये ह्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खातं काम करतं. त्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे किंवा बेजबाबदार कारभारामुळे आज ह्या प्रथमेश भोसके ह्या तरुणाला आपला जीव द्यावा गमवावा लागला. म्हणून आज आम्ही एम ईस्टचे सहाय्यक महापालिका आयुक्त ससाणे मॅडम, तिकडचे आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र शिंदेसाहेब ह्या दोघांना भेटून संबंधित आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकेचे जे कोणी अधिकारी आहेत त्या ठिकाणचे, ज्यांच्या बेजबाबदार कामामुळे, बेजबाबदारपणामुळे त्या ठिकाणी त्या शॉर्माची गाडी लागली, त्या गाडीवरचं अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे त्या जीव गमवावा लागला, अशावर भारतीय दंडसंहिता कलम 336 आणि 304 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. ह्याला त्वरित प्रतिसाद म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईभरातले सगळे शॉर्माच्या दुकानांवर कारवाई करण्याची सारी सुरुवात केलेली आहे. हा विषय आम्ही तडीस लावणार आहोत. लवकरच FDAला सुद्धा आम्ही सांगून त्या त्या ठिकाणचे शॉर्माच्या दुकानातले सॅम्पल्स टेस्ट करायला आम्ही सांगू. रस्त्यावर एकही सुद्धा बेकायदेशीर शॉर्माचं दुकान चालू राहणार नाही याची जबाबदारी त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची राहील आणि ज्या ठिकाणी याच्यावर बेजबाबदारपणा दाखवला जाईल त्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करायला लावू. गर्जनाचा हा इशारा आहे आणि हे आम्ही करणारच.